सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत महिषासुरमर्दिनी सूत्रातील एकविसाव्या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया अयि मयी दीनदयालुतया कृपय तया अये जगतो जननी तेत यथासी मयासि तथा ता नुमतासी रमे यदुचितमत्रभवत्पुरगंकुरु शाम देवी दयांकुरु मे जय जय हे महिषासुरमर दि रम्य कपार शैलसुते एकेका चरणाचा अर्थ पाहू अयि मयी दीन दयालुतया कृपया एव त्वया भवितव्य मुमे ऐ म्हणजे पुन्हा हे असं संबोधन वापरलं आहे मयी म्हणजे माझ्यावर दीन म्हणजे दयनीय दयालुतया म्हणजे दये कृपया इव कृपया अनुग्रह कर हे आई हे देवी माझ्यावर अतिशय दयार्द्र होऊन कृपया माझ्यावर अनुग्रह कर अयि जगतो जननी इति यथा असी मया असी तथा अनुमतासिरमी तू तर जगत जननी आहेस जगाची माता आहेस असं जर तुला म्हणतात त्याचप्रमाणे तू माझी पण माता हो आणि ज्याप्रमाणे जग तुझी अभिलाषा धरतं त्याप्रमाणे मीसुद्धा तुझी अभिलाषा धरतो यत उचितम अत्र भवत पुरगम यत म्हणजे झे उचित म्हणजे उपयुक्त पुरगम म्हणजे माझ्या ह्या लोकामध्ये कुरू म्हणजे होणे शांभवी म्हणजे हे शिवे माझ्यावर अनुग्रह कर काय म्हणणं आहे इथे स्तोत्रकर्ते असं की हे देवी सरस्वती हे देवी जगदंबा माझ्या लोकामध्ये मला जाण्यासाठी पात्र कर माझी योग्यता वाढव आणि तुझं जे कुलं आहे किंवा तुझा जो स्वर्ग आहे किंवा देवी लोक आहे तो माझ्यासाठी गम्य होवो मी देवी लोकामध्ये दे व्यवस्थित संचार करू शकेन असे सामर्थ्य तू मला दे हे जगदंबे माझ्यावर कृपा कर जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैल असू अशा प्रकारे महिषासुराचा वध करणाऱ्या अतिशय रम्य सुंदर जटाधारी अशा जगदंबेचा जय जयकार असो दुर्गा माता की जय नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद